नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. येत्या 3 दिवसात पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होणार, पालकमंत्री गिरीश बापट यांची माहिती. मावळमधून श्रीरंग बारणे तर शिरूरमधून आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे 21 उमेदवारांची नावे जाहीर. मला मिळणारं प्रेम हे साहेब आणि दादांमुळेच मिळतंय, पार्थ पवार यांच्या भावना. आणि श्रीरंग बारणे यांनी स्वतःच्या प्रचाराचा नारळ फोरट दाखवला, ओव्हर कॉन्फिडन्स. येत्या 3 दिवसात पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार पक्षाकडून जाहीर करण्यात येईल. पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देणार त्याचं काम आम्ही करणार असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलंय. मंत्री म्हणून घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांवर तयार केलेल्या बदलता महाराष्ट्र बदलते पुणे या पुस्तकाचं आणि त्यांच्या कार्य अहवालाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन करण्यात आलंय. पुण्यातील सर्व पत्रकारांना हे पुस्तक आणि अहवाल देण्याबरोबरच वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं. मावळ मतदारसंघात देखील भारतीय जनता पक्षाचा विजय होणार आहे. मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते हे भाजपला पडणार आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व जागा या भाजप लढवणार आहे. सेना भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. माझी इच्छा ही पक्षाकडे जाहीर करणार आहे. बारामतीमध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. मतदान आणि पुणे शहराची पाणी कपात याचा काहीही संबंध नाही असं पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आपल्याला माहिती आहे की लोकसभेची निवडणुकीची तयारी जोरात चालू आहे. पक्ष संघटना आणि पक्ष नेतृत्व मजबूत आहे. त्यांनी सर्वांगीण योग्य विचार केलाय. मी अशा शिस्तीच्या पक्षामध्ये वाढलो आहे की पक्षाचा निर्णय हा शिरसावंद्य असतो आणि म्हणून योग्य त्यावेळी पक्ष नेतृत्व उमेदवारी जाहीर करेल. पण मी पुणेपुरतं सांगतो, आम्ही सर्वजणं जो कोणी आमचा उमेदवार असेल त्याचं एक दिलाने काम करू. बारामतीची निवडणूक आम्ही चिन्हावर लढवणार आहोत. प्लॅन फार मोठा आहे, हळूहळू तुम्हाला सांगू. 3 दिवसात होईल. मावळमधून श्रीरंग बारणे तर शिरूरमधून आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेची 21 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप झाली नव्हती. अखेर शिवसेनेने 21 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये उमेदवारांचा समावेश आहे. काही मतदारसंघ सोडले तर आता सर्वच पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. आता खऱ्या अर्थाने राजकीय धुळवडीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांची नावे आणि मतदारसंघाचं नाव पुढील प्रमाणे आहे. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत, उत्तर पश्चिम मुंबईमध्ये गजानन कीर्तिकर, ठाण्यामध्ये राजन विचारे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे, रायगडमध्ये अनंत गीते, कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक, हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने, नाशिकमध्ये हेमंत गोडसे, शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे, यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी, बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव, रामटेकमध्ये कृपाल तुमाने, अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ आणि परभणीमध्ये संजय जाधव ही या उमेदवारांची नावे आहेत. मला मिळालेलं प्रेम हे साहेब आणि दादांमुळेच मिळते. त्यांनी घेतलेल्या कष्टाचं हे प्रेम आहे. म्हणूनच माझ्या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिलेत. या सर्वांचे आभार आणि सर्वांना होळीच्या शुभेच्छा देत पार्थ पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. नेहमी निवडणुकांच्या वेळी पक्ष बदलणारे दिसतातच. निवडणुकांच्या 1 महिन्यापूर्वी हे घडतंच. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बरेच नेते येतील ते मी आत्ताच सांगू शकत नाही आणि ते दिसेल सुद्धा. आणि मी हे निवडणुकांपूर्वी होतच असतं यावर जास्त बोलायला नकोय. मला विरोधी उमेदवारांबद्दल काही बोलायचं नाही, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. मला फक्त काम करायचं आहे. त्यांना बोलण्यातून आनंद मिळत असेल तर त्यांनी बोलावं. मला फक्त काम करण्याचा आनंद मिळतोय. नेहमी जेव्हा निवडणूक होतात तेव्हा तुम्हाला लोक दिसतातच जाताना वेगळ्या पार्टीजमध्ये. आणि हे ते 1 महिन्याआधी इलेक्शनचं होतंच, तुम्ही सगळे निवडणूक बघता. पण तुम्ही पण आता बघणार की आपल्या पक्षामध्ये लोक थोडे येतील. मी काय सांगू नाही शकत, तुम्हाला ते दिसणारच आता. पण ते होत असतं निवडणुकीमध्ये, तर त्याच्यामध्ये काय जास्त बोलायला नाही पाहिजे. महत्वाचं आहे की श्रीरंग बारणे जे आहेत ते संभाव्य उमेदवार असतील, पण ते तेव्हा म्हटले होते की कोण पार्थ पवार. आता ही सगळी गर्दी त्यांना उत्तर आहे. मी मला काय त्याच्यावरती बोलायचं नाही, कारण ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. मला फक्त काम करायचं आहे बस. त्यांना त्याच्यावरनं म्हणजे आनंद मिळतो बोलायला, मग त्यांना मिळू दे आनंद. आपल्याला फक्त काम करायचा आनंद मिळतोय. माझा स्वतंत्र अजेंडा आहे. साहेबांना यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, माझ्या पणजीच्या कष्टामुळे पहिली निवडणूक जिंकले. मग यापुढे तुमचे कष्ट असतात. आता माझ्या कुटुंबाने केलेले कष्ट दिसत आहेत, पण यापुढे तुम्हा सर्वांना माझे कष्ट नक्कीच दिसतील. नाही, रोडमॅप आहेच ना. जसं साहेबांना पण सांगितलेलं होतं यशवंतराव चव्हाणांनी की त्यांची पहिली इलेक्शन जी होती ती माझ्या आजी म्हणजे पणजीमुळे ते जिंकले, तर त्यांच्या कष्टामुळे त्यांना ते मिळालं.
आणि मग ह्याच्यापुढे तुमचे कष्ट असतात. तर हे जे मला काय मिळतंय ते माझ्या आजोबांमुळे आत्यांमुळे दादांमुळे मिळाले आणि त्याच्यापुढे माझे कष्ट असतील ते तुम्हाला दिसणार. पण आता एवढ्या लवकर मी ह्याच्यावरती काय बोलू नाही शकत, कारण तुम्ही आता माझं काम बघा तेच बोलेल. मला वाटतं की माझा जन्मच झालाय लोकांची पब्लिक सर्व्हिस करायला. तर आय थिंक आय एम अ पब्लिक सर्व्हंट नाव अँड आय हॅव टू सर्व्ह द पीपल. तेवढंच म्हणायचं. पार्थ पवार यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी साजरा केला, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हे प्रेम साहेबांच्या आणि दादांच्या कृपामुळेच मला मिळते आणि आत्यांच्या कृपामुळे. आणि हे प्रेम मला मिळतंय ते त्यांच्या कष्टामुळे आणि जे पक्षाच्या लोकांनी काय पिंपरी चिंचवडमध्ये केलंय त्याच्यामुळेच मिळतोय. तर मी सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही सगळे माझ्या वाढदिवसाला इथं आला. आणि आज होळी पण आहे तर तुम्हाला सगळ्यांना होळीचे हार्दिक शुभेच्छा. श्रीरंग बारणे यांनी स्वतःच्या प्रचाराचा नारळ फोडत मीच खासदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असा ओहोर कॉन्फिडन्स दाखवलाय. मावळमधील संभाव्य उमेदवार आणि शिवसेनेचे खासदार आप्पा बारणे यांनी आज एकवीरा मंदिरात देवीचं दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला. मावळ लोकसभा मतदारसंघातून गेली 5 वर्ष खासदार म्हणून मी काम करतोय. 17व्या लोकसभेला सामोरं जात असताना आई एकविरेचं दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर माझ्या प्रचाराची सुरुवात मी निवडून आलो 2014 त्यावेळेसच केलेली आणि गेली 5 वर्ष सातत्यानं मतदारसंघामध्ये लोकांशी संपर्क ठेवलेला आहे. त्यामुळं आज खरं तर 17व्या लोकसभेला सामोरं जात असताना आई एकविरेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आणि माझे सगळे शिवसेनेचे सहकारी त्याचबरोबर महायुतीचे माझे सगळे सहकारी या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन एकविरेचा आशीर्वाद घेतलेला आहे. शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी श्रीरंग बारणे यांना जाहीर होताच आजपासून प्रचाराचा शुभारंभ केला गेला आणि मीच खासदार होणार असा निर्धार श्रीरंग बारणे यांनी एकविरा देवीच्या मंदिरात केलाय. देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेले 5 वर्ष एक चांगल्या प्रकारचं सरकार सक्षम सरकार देशाला दिलेलं आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून या राज्यामध्ये निवडणूक लढवत आहे. त्यामुळं या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्या घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि निश्चितपणे देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जेवढी जबाबदारी शिवसेनेने पेललेली आहे तेवढीच जबाबदारी भारतीय जनता पक्षाने देखील घेतलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते नेते ते झोकून काम करतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा हा सगळा झंझावात पुन्हा एकदा तुम्हाला दिसेल. आणि मी या अगोदर देखील सांगितलेले की मी पुन्हा खासदार होणार आहे आणि त्यामुळं ती काळ्या दगड्यावरची पांढरी रेष आहे, त्यामुळे कुणी बाकी सांगायची काय आवश्यकता नाही. मावळ लोकसभेतील भाजप शिवसेनेच्या बैठका अनेक अंगाने चर्चेत राहिली आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वैर सुद्धा उघड झालं. युतीचा उमेदवार कोण यावरून ही परस्पर विधानं समोर आली आहेत. मात्र युतीची जबाबदारी पाळण्याचा निर्णय भाजप पक्ष निश्चितच घेईल. युतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेली आहे. त्यामुळं युतीची जबाबदारी पाळण्याचा सगळा या मतदारसंघातील आमदार निश्चितपणे निर्णय घेतील, पक्ष म्हणून निर्णय घेतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं चित्र दिसेल. या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठल्याही प्रकारची कोणत्याही तालुक्यामध्ये ताकद उरलेली नाही आणि त्यांची धडपड फक्त चालू आहे. परंतु देशामध्ये एक सक्षम सरकार आहे, राज्यामध्ये एक सक्षम सरकार आहे आणि पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली देश एक सक्षमतेने सरकार देईल. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आझमभाई पानसरे यांच्या सुपुत्राने आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. येणाऱ्या निवडणुकीत पक्ष कार्यकर्ते आणि स्थानीय नेत्यासंदर्भात योग्य तो निर्णय वरिष्ठ पातळीवर नक्कीच घेता येईल असं मत श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. जबाबदारी खरं तर भारतीय जनता पक्षाची आणि भारतीय जनता पक्षाने ती जबाबदारी घेतलेली. निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आगामी कालावधीमध्ये आपल्याला जाणवेल. शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार विरोधात श्रीरंग बारणे ही निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं. मात्र निवडणुकीत कोण बाजी मारणार हे बघणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा सदैव वैकुंठ गमन बीजोत्सव सोहळा सुमारे 2.5 ते 3.5 लाख वैष्णवांच्या साक्षीने संपन्न झालाय। आम्ही जातो आमच्या गावा, आमूचा राम राम घ्यावा, तुमची आमची हीच भेट, इथून या जन्मतुटी। आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया, रामकृष्णमुखी बोला तुका जातो वैकुंठाला। तुकाराम बीजेच्या दिवशी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी रात्रीपासूनच येण्यास सुरुवात केली आहे आणि थेट काही काळ विश्रांती घेऊन पहाटे 3 वाजल्यापासूनच पांडुरंगाच्या आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे होते। सकाळी 8 वाजल्यापासून वैकुंठ गमन मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या वैष्णवांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या वारकऱ्यांची पावले झपाझप पडत आहेत। आज आपल्या महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या दृष्टीने आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला सर्व समाज, वारकरी संप्रदायातला आणि इतरही समाज, त्याचबरोबर इतरही राज्यातला समाज तुकोबारायांचे विजय करता, ज्याला द्वितीय म्हणतात, देहूमध्ये हजर आहे। जवळजवळ 3 लाख 3.5 ते 4 लाख आसपास सर्व समाज या ठिकाणी उपस्थित आहे। जगाच्या पाठीवर असा काही अलौकिक चमत्कार केला की जगद्गुरू तुकोबाराय आपला हा पंचमहाभूताचा देह घेऊन वैकुंठाला गेलेले आहेत आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना भगवान परमात्मा विमान घेऊन नेण्याकरता आले। विमान म्हणजे आत्ताचं आधुनिक काळातलं विमान नाही, तर ते गरुड म्हणून असणारा एक पक्षामध्ये मेन असणारा जो पक्षी आहे ते गरुडाचं विमान घेऊन तुकोबारायकरता भगवान परमात्मा स्वतः आले आणि तुकोबाराय हा आपला मानवाचा जो देह आहे हा देह घेऊन भगवान परमात्म्याबरोबर वैकुंठाला गेलेला आहे। आणि ज्या जागेवरून जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला गेले त्या ठिकाणी नांदुरकीचं झाड आहे, ते नांदुरकीचं झाड तुकोबाराय गेल्याच्या नंतर ते पूर्ण मुळापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण असणार हलतं, म्हणजे आज दुपारी 12 च्या सुमाराला म्हणजे मध्यान्हाला म्हणजे दुपारी 12 वाजता तुकोबाराय गेल्याच्या नंतर ते झाड पूर्ण हललं आणि ते झाड हलल्याच्या नंतर हे जी वारकरी मंडळी आहेत यांचा असा संदेश आहे की आता झाड हललेलं आहे, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेलेले आहेत, आता आपली यात्रा सफल झालेली आहे असं समजून दुपारच्या नंतर सर्व मंडळी आपापल्या घरी परत जात असतात। गोपाळपुरातल्या मंडपात गाथांचं सामुदायिक पठन होतं, वैकुंठ गमनाचे कीर्तन होते आणि नांदुरकीच्या झाडाची पाने सळसळू लागली की तुकाराम तुकाराम असा जयघोष होतो, फुले उधळल्या जातात आणि वारकऱ्यांचा जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष दुमदुमू लागतो। माढा लोकसभेसाठी पवार साहेब यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, पण मुलासाठी त्यांनी आग्रह धरला, अखेर त्यांची मनधरणी करण्याकरता संपर्क केला, त्यांनी याला दाद दिली नाही असा खुलासा अजित पवार यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। विजयसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह यांचं नाव सुचवलं होतं, पण अजित पवारांनी भाषणात ते नाव घेण्याचं टाळलं। विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यायचं ठरलं होतं, त्यांनी उमेदवारी घेतली नाही। त्यांनी जे नाव पुढे केलं होतं त्याला माळशिरस वगळता मतदारसंघातून विरोध होता। विजयसिंह मोहिते पाटील यांना जयंत पाटील आणि पवारसाहेबांच्या पीएंनी फोन केला होता, मात्र शेवटचे 2 दिवस त्यांनी फोन बंद करून ठेवला होता असा खुलासा अजित पवारांनी यावेळी केलाय। साहेबांनी आणि पक्षांनी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लढावं असं क्लिअर सांगितलेलं होतं। त्या मीटिंगमध्ये मी पण एक साक्षीदार आहे, परंतु त्यांचा आग्रह होता की मला स्वतःला उमेदवारी देण्याच्याऐवजी त्यांनी एक नाव दिलेलं होतं, त्यांना उमेदवारी द्या। आणि त्या बाबतीमध्ये सांगोला, करमाळा, फलटण, मान, खटाव आणि माढा ह्या तिथल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं, आमदारांचं, माजी आमदारांचं मत वेगळं होतं। फक्त माळशिरसचं मत दादा जे सुचवत होते त्या बाजूचं होतं आणि म्हणून साहेब त्यांना सांगत होते की मी नव्हतो का उभं राहायला तयार झालो, तसं तुम्ही तिथं 5 वर्ष काम केलेलं आहे, तुम्ही आज सिनियर नेत्या,
तुमच्यासारख्याची लोकसभेमध्ये गरज आहे, तुम्ही त्या ठिकाणी उभं राहा असं साहेबांनी सांगून पाहिलं. परंतु नंतर मात्र दादांनी शेवटचे 2 दिवस जे काही जयंतराव पाटील वगैरे फोन करायचे, साहेबांचे पी एफ फोन करायचे, त्यांनी फोनच स्विच ऑन केला आणि म्हणून नंतर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला. ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना असं वाटतं की दादांना मक्का नाही उमेदवारी दिली. दादांना उमेदवारी दिलेली होती, त्याचा मी साक्षीदार आहे. हे झालं एक. सुजय विखे हे मला अनेकदा भेटलेले होते, त्यांची माझी चर्चा झाली. पवारसाहेबांनी सांगितलं जागा वाटपामध्ये मागं जरी मी राजीव सातवांच्या करता हिंगोलीची जागा सोडली होती, तरी ह्यावेळेस मी दक्षिण नगरची जागा सोडणार नाही. कारण मागं तुकाराम गडाख आपण तिथं निवडून आणलेले होते 15 वर्षात, आणि आत्ता कर्जत जामखेड मतदारसंघ सोडला तर खालचा पारनेर पाथडी त्याच्यामध्ये असणारा राहुरी श्रीगोंदा आणि नगर शहर हे 5 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथं उमेदवार उभे राहतात. त्याच्यातले 2 आमदार आपले आहेत, संग्राम आणि राहुल, आणि एक आपला कमी मताने पडला, आणि एकच जागा कर्जत जामखेडची त्यांच्याकडे होती. त्यामुळं त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही मतदारसंघ सोडणार नाही. सुजय विखेंनी पहिल्यांदा पक्षाला द्या, नसेल देत तर मी राष्ट्रवादीमधनं उभे राहायला तयार आहे. मी नंतर जयंतरावांनी मी त्यांच्याशी चर्चा केली, ठीक आहे आम्ही तुला उमेदवार राष्ट्रवादीतनं देतो, उभं राहा. पण काय कुठं माशी शिंकली माहीत नाही, त्यांनी तिकडचा रस्ता धरला. संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात धुलिवंदन साजरा करण्यात आलाय. शहरात प्रत्येक चौकात युवकांनी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जमून धुळवड खेळत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. धुळवड ही पाणीविरही साजरी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि पाण्याचा वापर टाळून नैसर्गिक कोरडे रंग वापरून धुळवड खेळण्याचं आवाहन सरकार तसेच नेते मंडळींकडनं करण्यात आलंय. शहरातील रस्त्यांवरील गर्दी कमी दिसत असली तरी रंगबिरंगी झालेले चेहरे प्रत्येक चौकात युवक युवतींचे पाहायला मिळाले. कलर्स के साथ खेले, वो इको फ्रेंडली कलर्स है, उससे कुछ हार्म नहीं होता और हमें बहुत मजा आया होली खेलते हुए. होली कलर रंगों का त्यौहार है, उसमें बहुत मजा आता है खेलते हुए. ना के बच्चे सब बड़े भी कलर्स से खेलते हैं. खेळताना नवीन बांधकामाच्या पाण्याच्या टाकीत पडून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात घडली आहे. कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. तिथे पाण्याची टाकी खोदकाम करून तयार करण्यात आली आहे, त्यावर हलके झाकण लावण्यात आलं होतं. त्या इमारतीच्या शेजारी राहणारी मुले सायंकाळी लपाछपी खेळत होती. त्यावेळी पिनाकी तेथे खेळत होता, मात्र खेळता खेळता अचानक पिनाक गायब झाला. त्याचा सर्वांनी शोध घेतला, त्याची शोधाशोध करून सुद्धा तो मिळाला नाही. पाण्याच्या टाकीत पाहिलं असता तो टाकीत दिसला. त्याला शेजारील खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय. एक 40 वजा घर आहे, त्याचं बांधकाम चालू होतं हे करून, तर त्यांनी ते ठेकेदारांथ्रू ते काम चालू होतं आणि रात्री मुलं लपाछपी खेळत होते आणि लपता लपता तो तिथे गेला तर ते ओपन जो डक होता छोटासा तर त्याच्यामध्ये पाणी होतं. ते लपायला त्याला अंधारात तिथे लाईट वगैरे काही नव्हते, तर तो पडला आणि 5 मिनटात ती मुलं ओढत सांगितले, पण नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तो मुलगा बेशुद्ध पडला. मग आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं, आम्ही गेलो तर रात्री म्हणते 304-2 प्रमाणे आम्ही ज्यांनी बांधकाम केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. काल 2 आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहेत. उघडी टाकी ठेवल्याने आणि झाकण नसल्याने हा अपघात झाला आहे अशी नागरिकांची तक्रार आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करतायत. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सर्व उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि उमेदवार श्रीरंग बारणे हे दोघे एकाच वेळी देहू बीच सोहळ्यात समोरासमोर आले, त्यामुळे तुकाराम महाराज दोघांपैकी कोणावर प्रसन्न होतील याची जोरदार चर्चा वारकऱ्यांमध्ये रंगली आहे. मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मिळाली आहे. त्यांनी प्रचार सुरू केलाय. तर शिवसेना भाजप युतीची उमेदवारी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना निश्चित झाली आहे. त्यांनीही आज एकविरा देवीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. तुकाराम बीज असल्याने देहूमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय जमलाय. एकाच वेळी प्रतिस्पर्धी असलेले श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार तेथे तुकाराम महाराजांना साकडं घालण्यासाठी आले, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. पार्थ यांच्यासोबत हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळुके, नगरसेवक नाना काटे उपस्थित होते. आता तुकाराम महाराज दोघांपैकी कोणावर प्रसन्न होतील याची जोरदार चर्चा वारकऱ्यांमध्ये रंगली आहे.
प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. महाराष्ट्रात मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पर्यावरण विषयाशी निगडीत प्रश्नांवर कायदेशीर चौकटीत आवाज उठवणारे प्रसिद्ध कायदेतज्ञ असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. ॲडव्होकेट सरोदे हे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मानवाधिकार परिषदेसाठी जिनिव्हा येथे गेले होते. तिथून ते काही कामासाठी फ्रान्स येथील ग्रेनोबेल शहरात असताना त्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यावर त्यांना तात्काळ सेंट्रल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. जिनिव्हा येथील अतिथंड हवामानामुळे त्यांच्या हृदयातील धमन्यांना 35% सूज आल्याचं निदान झालंय. त्यात रक्त उठल्याने हृदयाचा या सर्वांचा ताण रक्ताभिसरण संस्थेवर झालाय. रक्तपुरवठा कमी झाल्याने ब्लॉक निर्माण झालेत. त्यामुळे सरोदे यांची तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय. पाटील इस्टेट आगीमध्ये जळालेल्या घरांची कामे पुण्यातील मुस्लिम बांधव आणि भाईचारा फाउंडेशनतर्फे करण्यात येत आहेत. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पाटील इस्टेट येथे खूप मोठी आग लागली होती. त्यावेळी तेथील स्थानिक नागरिकांची घरे जळाली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं. तेथील रहिवाशांना राहायला देखील घरी नव्हते. पुण्यातील खूप लोकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केलाय. पुण्यातील मुस्लिम समाजाकडूनही त्यांना मदत करण्यात आली आहे. पुण्यातील मुस्लिम समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन ज्यांची घरे जळाली होती त्यांना आता पक्के घर बांधून देण्याचं काम करतायत. तुमच्या नावापासून सुरुवात करा. मी गणेश साबळे. 2018 मध्ये नोव्हेंबर 28 तारीख आग जायला लागली दुपारी 12:00 मध्ये. तिथून आम्ही सगळे काम आलो होतो, माझे मिसेस, मी सगळं खाक झालं. म्हणजे 3-4 दिवस कुणी लक्ष दिलं नाही, ते राडा तसंच होता. मग इथं आसिफ भाई पटेल, साबीर भाई शेख, त्यांचे सगळ्यांनी ग्रुपनी मदत केली. वाळू, डस, सिमेंट, जे आता वरचं काम चालू आहे ते बी तेच लोक देतात. दरवाजेपर्यंत दिलं सगळं सामान. त्यांनी चांगली पूर्ण मदत केलेली आहे. सहकार्य चांगलं केलं त्याच्याबद्दल आमचा धन्यवाद आहे. मेरा नाम आसिफ मुन्ना पटेल है. हम लोग यहाँ के स्थानीय सामाजिक कार्यकर्ते. अब जब आग लगी तो आग लगने के बाद जब हम लोग यहाँ पर देखे कितनी भयंकर आग थी. भयंकर आग के अंदर 300 घर पूरा खाक हो गए थे. तो घर खाक होने के बाद फिर हम लोग एक देखे कि इधर ज़्यादातर लोग है ना कचरे का काम करने वाले लोग है, सब गोर गरीब है. त्यामुळे तेथील नागरिक हे मुस्लिम समाजातील लोकांचे मनापासून आभार मानतात. त्यानंतर काय झालं? त्यानंतर आम्ही सगळे कामावर होतो. येऊ घर येईपर्यंत सगळं आमचं पूर्ण घर जळून खाक झालं. असं कुठली वस्तू नाही राहिली. आसिफ भाई पटेल. हां, मग आमच्या इथले ते आसिफ भाई पटेल, अजून साबीर भाई, ते मयूर भाई, फिरोज भाई, त्यांच्या ग्रुपने आम्हाला येऊन मदत केली, कपडे, भांडे. पुण्यातील जागतिक दर्जाची क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने गॅरी क्रस्टन क्रिकेट इंडियाची सुरुवात करण्यात आली आहे. गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाच्या समर कॅम्प आणि वार्षिक प्रशिक्षणासाठीची नावनोंदणी येत्या 23 आणि 24 मार्च रोजी करण्यात येणार आहे. त्याचं प्रशिक्षण 4 एप्रिलपासून सुरू होणार आहे. समर कॅम्प, वार्षिक प्रशिक्षण, शनिवार रविवार प्रशिक्षण, वैयक्तिक प्रशिक्षण आणि सांघिक प्रशिक्षण याची नावनोंदणी या दरम्यान करण्यात येणार आहे. या क्रिकेट प्रशिक्षणामध्ये 4 वर्षापुढील मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात. गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाचे प्रशिक्षण केंद्र हे डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शास्त्रीनगर एरोडा येथे असणार आहे. समर कॅम्प आता आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये आता शाळांमध्ये सगळ्या सुट्ट्या चालू होणार आहेत एप्रिलपासून. समर कॅम्प हा सर्वात मोठा एक मुलांना क्रिकेटवरती आकर्षण आणून देण्याचा एक हे पद्धत आहे. समर कॅम्पमध्ये मोस्टली मुलं एक एक ग्रुपमध्ये कोचिंग घेतात. त्याच्यामध्ये बरीच मुलं अशी असतात जी फर्स्ट टाईम क्रिकेट खेळायला येतात. बरेच मुलं अशी असतात जी पहिल्यांदा नाही का 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्षापासून मुलं स्टार्ट होतात तिच्या त्याला. तर त्यांना त्या गेमवरती आकर्षण आणायचं, हाऊ टू म्हणजे त्या गेमवरती त्यांचा एक इंटरेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे. तर त्याच्या हिशोबाने समर कॅम्पचा हा पूर्ण प्रोग्राम डेव्हलप केलेला असतो. त्यानंतर त्याच्या पुढची जी एज ग्रुप आहे म्हणजे समजा 11 ते 18 वयाची जी मुलं असतात जे नॉर्मली काय कुठल्याही कॅम्पमध्ये आधीपासून जात असतात त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा प्रोग्राम डेव्हलप केलेला असतो. त्या पद्धतीने एज ग्रुपप्रमाणे आपण समर कॅम्प डेव्हलप केलेला आहे आणि त्या पद्धतीने आपण त्यांना कोचिंग करणार आहोत. दर्जेदार संहिता असेल तर कोणतीही कलाकृती यशस्वी होते याच जाणीवेतून FTII ने लेखक अकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. FTII च्या नियामक मंडळाने आणि सोसायटीने या निर्णयाला मान्यता दिली असून आगामी काही महिन्यात FTII मध्ये लेखक अकॅडमी स्थापन केली जाणार आहे. तब्बल 22 वर्षानंतर झालेल्या FTII चा पदवी प्रदान सोहळ्यानिमित्ताने FTII चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक सिंग यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे तर दुसरीकडे येत्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप शिवसेनेला मदत न करण्याचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंजूर करण्यात आलाय. पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चाने ठोक मोर्चा यांची राज्यव्यापी बैठक पार पडली आहे. यामध्ये राज्यभर
देशभरातील सर्व जिल्हा समन्वयक उपस्थित होते. मराठा आरक्षणासंदर्भात भाजप शिवसेनेने वेळोवेळी फसवणूक केल्याचा आरोप केला तर काँग्रेस राष्ट्रवादीमधील ज्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना देखील मराठा समाज मतदान करणार नसल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे 58 मोर्चे त्यानंतर ठोक मोर्चा काढल्यानंतरही सरकार जागं होत नसेल तर मतपेटीतून त्यांना जागा दाखवू अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. येत्या 3 दिवसात पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होणार, पालकमंत्री गिरीश बापट यांची माहिती. मावळमधून श्रीरंग बारणे तर शिरूर मधून आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे 21 उमेदवारांची नावे जाहीर. मला मिळणारं प्रेम हे साहेब आणि दादांमुळेच मिळतंय, पार्थ पवार यांच्या भावना. आणि श्रीरंग बारणे यांनी स्वतःच्या प्रचाराचा नारळ फोरट दाखवला, ओव्हर कॉन्फिडन्स. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिमांड न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. We'll be right back.